रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाबाबत अनेक राजकीय घडामोडी घडल्यानंतर अखेर अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी मंगळवारी राजीनामा दिलाय। भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केलाय। भाजपाचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, महिला बाल कल्याण सभापती सुनीता पवार यांचा बुधवारी राजीनामा होण्याची शक्यता आहे। अजितराव घोरपडे गटाकडून राजीनामा देण्यास नकार दिलाय। जिल्हा परिषदमधील सत्ताधारी भाजप आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्याबाबत भाजपाच्या कोवर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार खासदार संजय काका पाटील गटाचे सभापती प्रमोद शेंडगे यांनी राजीनामा सादर केला होता। भाजपाने पदाधिकारी बदलाचा निर्णय घेतला असला तरी सत्ताधारी आघाडीतील काही नेत्यांनी बदलाला विरोध दर्शवला होता। पदाधिकारी बदलामध्ये राजकारण सुरू झाल्याने राजीनामे लांबले होते। भाजप कोवर कमिटीमध्ये राजीनामा देण्याचे आदेश देऊनही दिले जात नसल्याने सोमवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती। जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत असे पुन्हा आदेश दिले, त्यामुळे पदाधिकारी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली वाढल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या पॅनेलद्वारे निवडणूक लढवण्यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाला। राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 8 आणि शिवसेनेला 2 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे। मात्र शिवसेना 4 जागांवर कायम ठाम अडून राहिली आहे, त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून निर्णय घेऊ असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे। जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर रविवारी होण्याची शक्यता आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जागा वाटपासाठी सोमवारी रात्री 11:30 सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे नेते प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, अविनाश पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील आदीजण उपस्थित होते। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्यात। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। यावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यामुळे बँकेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। पालकमंत्री जयंत पाटील यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा मांडला। तत्पूर्वी काँग्रेसने सुरुवातीला 9 जागा मागितल्या होत्या, तर शिवसेना 4 जागांवर आग्रही होती। मात्र चर्चेअंती काँग्रेस 8, शिवसेना 2 तर राष्ट्रवादी उर्वरित 11 जागा मिळणार आहेत। सांगली शहर विभागातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं। या पोलीस ठाण्यातील पथकांनी योग्य तपास करून आरोपींच्या मुसक्यावळत चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला होता। दीपावली सणाचं औचित्य साधून हाच मुद्देमाल ज्या नागरिकांचा आहे त्यांना मंगळवारी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या हस्ते परत देण्यात आला। यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 9 मोटारसायकल, 1 ट्रॅक्टर ट्रॉली, 17 मोबाईल असा 19,32,823 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला। यावेळी नागरिकांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक करत आभार मानले। शहर विभागात सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग, संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर गुन्हेगारांनी हौदोस केला होता। अशातच पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या विविध पथकांनी स्वतःचं कौशल्य वापरत आरोपींच्या मुसक्यावळत मुद्देमाल जप्त केला। चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी यांसारख्या 29 गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला होता। यामध्ये सांगली शहर पोलीस ठाण्याकडील 15 गुन्हे, यात 1,37,000 मुद्देमाल, विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील 8 गुन्हे, 1,51,000 मुद्देमाल, तर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील 3 गुन्हे, यामध्ये 3,40,000 मुद्देमाल, संजयनगर पोलीस ठाण्याकडील 4 गुन्हे, यामध्ये 9,04,000 मुद्देमालाचा समावेश आहे। दिवाळी हा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असल्याने याचा औचित्य साधून पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सदरचा मुद्देमाल चोरी झालेल्या नागरिकांना परत करण्याचा उपक्रम हाती घेतला। त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी अधीक्षक गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उप अधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, कल्लाप्पा पुजारी, शिवाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। यावेळी 39 नागरिकांना 15,32,823 रुपयांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला।
सांगलीतल्या वसंतदादा साखर कारखान्यातील औद्योगिक वसाहतमध्ये असणाऱ्या सिमेंट पाईपजवळ भावानेच भावाला दारू पाजून डोक्यात सिमेंटची वीट घालून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8 सुमारास घडली. आतिश बबन कांबळे असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने तपासाची चक्रे फिरवून खून करणाऱ्या तुषार बबन कांबळे या भावास अटक केली आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला 4 पोलीस कोठडी सुनावली आहे. आतिश याला दारूचं मोठं व्यसन होतं. सकाळी उठल्यापासून तो दारू पित होता. पत्नी आणि त्याचा भाऊ तुषार यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सतत तो भांडणे काढायचा. पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर तो आईकडे जाऊन राहू लागला. आईला तो दारूला पैसे देण्यासाठी तसेच भावाच्या आणि बायकोच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून शिवीगाळ करत त्रास देत होता. तुषार याला हा त्रास सहन झाला नाही. सोमवारी अतिश हा सिमेंट फॅक्टरीच्या कंपाऊंडजवळ दारू पिऊन पडला होता. त्याला पुन्हा दारू पाजून त्याने रात्री डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याने थेट आईकडे जाऊन आई तुझा मी कायमचा त्रास संपवला असं सांगितलं. या घटनेने लक्ष्मीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगली शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे वाढल्याने रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत. रस्ते खड्डेमुक्त करा या मागणीसाठी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने आज दिवाळीचे पहिले अभ्यंग स्नान खड्ड्यात करण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा या मागणीसाठी गेले 6 आंदोलन केल्यानंतरही रस्ते खड्डेमुक्त होत नसल्याने अखेर राष्ट्रविकास सेनेने अनोखे आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. अतिवृष्टी आणि महापुराने सांगली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांचं साम्राज्य वाढल्याने रोज लहान मोठे अपघात घडतात. इस्लामपूर सांगली या मार्गावर तर सातत्याने खड्डे पडतात, त्यामुळे हा मार्ग नेहमी सोशल मीडियात चर्चेचा विषय असतो. पालकमंत्री जयंत पाटील यांनी 2 इस्लामपूर सांगली मार्गावरील खड्डे बुजवण्याचे जाहीर केलं होतं, मात्र अजूनही या मार्गावर खड्डे कायम आहेत. राष्ट्रविकास सेनेने अनेकदा याबाबत आंदोलने करून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती, पण अजूनही जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत. सांगली जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त हवेत याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रविकास सेनेने आज अनोखे आंदोलन केलं. राष्ट्रविकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिवाळीची पहिली आंघोळ सांगली इस्लामपूर मार्गावरील खड्ड्यात केली आहे. सांगली महापालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अन्यथा ऐन दिवाळीत तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही राष्ट्रविकास सेनेने दिला आहे. दरम्यान या अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घ्यावं याबाबत आटपाडी एसटी आगारातील कामगारांचं आंदोलन सुरू आहे. यास सरपंच वृषाली धनंजय पाटील आणि अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी भेट दिली आहे आणि कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये, आंदोलन कायदेशीर मार्गाने करावं असं यावेळी सांगितलं. आमदार अनिल बावर यांच्यामार्फत आपण राज्य शासनाशी चर्चा करून मार्ग काढावा आणि प्रवाशांची गैरसोय टाळावी असंही यावेळी ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना सुचवलं आहे. तसेच सणासुदीचं आंदोलन सुरू असताना जर कर्मचाऱ्यांवर केसेस दाखल झाल्या त्या विनामूल्य लढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी आणि प्रकाश मरगळे तसेच सर्व एसटी कर्मचारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यासह शहरी भागामध्ये सुमारे 1 मुसळधार पाऊस सुरू आहे. या पडणाऱ्या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे. गेल्या तासापासून पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठांमधील दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळते. सकाळपासून कडक ऊन, त्यानंतर दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. सायंकाळी 7:30 सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावून सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीतील जनजीवन काही वेळ विस्कळीत झाले. पतसंस्थातील ठेवींना विमा संरक्षणासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतलाय. त्याबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने त्यांची भेट घेतली. आता त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडे या विषयाचा ताकदीने पाठपुरावा केला जाईल अशी माहिती सांगली ट्रेडर्स सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. बारामतीत गोविंद बाग येथे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी सविस्तर चर्चा केली. तिथे अध्यक्ष काका कोयटे, सुरेश वाबळे, सर्जीराव शिंदे, राजेंद्र कांचन, भारती मुथा, सुरेश लवांडे आदीजण उपस्थित होते. सुरेश पाटील म्हणाले, नागरी सहकारी आणि खाजगी बँकांमधील ठेवींना 5 संरक्षणाचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे, परंतु सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या पतसंस्थातील ठेवींना संरक्षण नाही. नगर जिल्ह्यात लिक्विडिटी बेस्ड डिपॉझिट फेडरेशन फंड या नावाने त्या जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण आहे. त्याच धर्तीवर राज्यभर संरक्षण देणारी योजना राज्य शासनाकडे आम्ही सादर केली. त्यात एका वेगळ्या संस्थेला मान्यता देऊन त्याद्वारे विमा संरक्षण शक्य असल्याचा मुद्दा सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी मांडलाय.
ते म्हणाले, नाबार्डच्या विविध योजना ही पतसंस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। या दोन्ही विषयात पवार यांनी पुढाकार घेण्याचा शब्द दिला असून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे। लग्नात झालेला खर्च देण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना आज उघडकीस आली आहे। सासऱ्याने मागूनही खर्च दिला नाही, त्यामुळे त्यांनाही शिवीगाळ केली। या प्रकरणी पीडित महिला सौ प्रतिमा रोहन ओतारे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती सासूसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। पती रोहन अशोक ओतारी, सासू रेखा अशोक ओतारी, नणंद सौ अश्विनी विवेक ओतारी, सौ रसिका सुशील ओतारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। फिर्यादी प्रतिमा ओतारी या मूळच्या सांगलीतील खंडपाक येथील रहिवाशी आहेत। त्यांचा एक वर्षापूर्वी कोल्हापुरातल्या शुक्रवार पेठ येथे राहणाऱ्या रोहन ओतारी यांच्याशी विवाह झाला होता। विवाहानंतर काही महिन्यातच संशयित सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली। लग्नात झालेला खर्च माहेरून आणण्यासाठी सर्वांनी त्रास देण्यास सुरू केलं। पैसे घेऊन ये नाहीतर काही खरं नाही असं म्हणत मानसिक आणि शारीरिक छळ केला। प्रतिमा यांच्या वडिलांना दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी फोन करून लग्नात झालेला खर्च देण्याची मागणी करून त्यांना शिवेगाळ केले। वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रतिमा या त्यांच्या सांगलीतील माहेरी आल्या। तरीही संशयितांनी त्रास देण्याचं थांबवलं नसल्याने अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी छळ करणाऱ्या सासरच्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे।